मकर संक्रांति से हार्दिक शुभेच्छा बोला। थैंक यू। नमस्कार मंडळी, मी स्वागत करतो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये। उद्या आहे मकर संक्रांत, तर आपण चाललो आहोत पतंग घ्यायला बँड्रा वेस्टला। मागे आहेत पप्पीचं नाव काय रे, सिद्धेश पप्पी आणि सौरभ कुत्री आहेत आपल्यासोबत, आणि दोन मित्र पुढे गेले आहेत। सो जाऊया आणि मांजा पतंग वगैरे सगळं घेऊन भेटूया आपण लोकेशनवर। सो हा मकर संक्रांत पतंग उडवण्याचा ब्लॉग असणार आहे, प्रॉपरली ब्लॉग बनवायचा प्रयत्न करतो आपण। सो जाऊया आणि पाहूयात की आता रेट काय आहेत पतंगाचे, मांजाचे, फिरकीचे, सगळं तुम्हाला या ब्लॉगच्या द्वारे कळेल। पोहोचलो आता काईट मार्केटमध्ये, गर्दी आहे आज। शनिवार पकडून आली आहे संक्रांत, हे पूर्ण मार्केट आता बघूया। सौरभ गेला बाइक लावायला, चुके गाइस सब भिकारी बन चुके, कोई 50 का मांजा नहीं दे रहा, बहुत महंगा महंगा मांजा डल्ला डल्ला दे रहा है ये बच्चे। डल्ला गाइस वायरल करो ये। ठीक है बोलो गाइस, है इधर ले आओ 500 ना किधरी सहारी सहारी ले सहारी 500 हां बढ़िया बेटा बढ़िया आसान कर रहे हां ठीक कर रहे बोलवा चांगला आहे पण हां आता मी बघतो अजून चूज नाही केलं। हा मोनो गाइड आहे 500 ला सहारी ना आणि पतंग किती घेतली कवडी 180 इधी 20 विथ करनी ना विदाउट करनी चला क्या कर रहे यार आप लोग आ गया चला गया ये तो चार गया मनोरंजन है बहन इधी दूरी पे पन्ना ये कितनी का ये कितने का है एक कौड़ी 200 काय पाव काय का अंकल मी 200 रुपये कवडी विदाउट कन्नी आणि 20 पतंग येणार आहेत। 20 आहे का ना बच्ची, आणि तिकडे प्लॅस्टिकच्या पण आहे तिकडे। ओ उसका काय रेट आहे? 220 रुपये 20 पतंग ना विदाउट कन्नी, सर विदाउट कन्नी आहे, कन्नी आला पाहिजे। अच्छा ये भी अच्छा है। हाँ बोला बोला तर अशा प्रकारे ही पूर्ण गल्लीमध्ये आहे ना आज बघा, शनिवार रविवार असल्यामुळे फुल गर्दी आहे। इधर आहे सौरभ कुठे आहे? हो पतंगबाज, हो पतंगबाज हो पतंगबाज कुठे घ्यायचे आपले पतंग? हो एक नाही पतंग, तर हे आपल्या कॉलनीतले मोठे पतंगबाज आहेत, त्यांच्यावर पतंग घ्यायचं। पतंगबाज ती मोठी पतंग घेणार आहेत। हां आधी बघा ती मस्त आहे, मोठी आहे, सगळ्यात मोठी पतंग आहे। हो गिदने काय भाई, हो गिदने काय बडावाला? 1000 वो बोल रहे 1000 आप लोग।
हाँ मोटी पतंग है 1000 रुपये ला मस्त है ये चाय पाव आय पाव फूल ये मांजा भरता है अरे अरे मैं बोला जाने तो दे दो यार अरे तो देना भी मेरा हाथ रुका हो गया हटो जाना है क्या ये जाना बारीक है बारीक बारीक लाल बारीक है बारीक मांजा है कितना रिल का है ये 6 रिल का है कितना 6 रिल 6 रिल कितना 500 नहीं नहीं ये 600 रुपये ये ले भाई बार्गेनिंग टेक्निक ब्रो आम्ही बघतोय बघा घ्यायचं की नाही घ्यायचे घ्यायचे आता आम्ही बघतोय फिरतोय कोणती पतंग घ्यायची कुठे काय सगळी पतंग घेण्यात तू कोबडी जिन जिन पण चांगले चांगले पतंग दिसतोय अरे डाले या ना भाई बस काय कोण दिखायगा तेरा नाम काय आदित्य नरवणकर आदित्य नरवणकर आपला कोकणातला आहे भाई सबस्क्राइब कर कोकणी झील आपले कोकणातले आहे हा भाई कुठे कुठे राहता तुम्ही कुठे राहता कुठे राहता तुम्ही चेंबूरला अरे आम्ही पण सांतावलीला राहतो मराठा बोलली अच्छा कोकणी झील आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि आपला सपोर्ट करा ब्रो ZEL कधी वाजता पाहतो कुठे भाऊ आता कोणता घेतला मोनोबाईट घेतला किती रील आहे 6 रील किती रुपये हा येस येस थँक्यू तुझं नाव काय जयेश जय जय सर सावन आणि तू नरवणकर कोकणातले आहेत भाई दोघं पण थँक्यू थँक्यू काका थँक्यू अडकवली ओसरगाव अरे अंदर जाके वो बोले बाहर बाहर ये कितने का है दोस्त हाँ कितने का है वो तुम्हारे हाथ में वो अभी खाली हो जाएगी ना सामने सामने हाथक थे ना जी पंद जी कितना रील बैठेगा एक बंडल पूरा बैठेगा एक बंडल मतलब 6 रील का है ना बंडल में 6 रील पूरा बैठेगा पूरा आ जाएगा कोई बूढ़ा कोई भी अच्छा है बोला ना किती घेतात पतंग खूप घेतल्या 5,500 घेतले कुठे आता सांताक्रूज सांताक्रूजला आम्ही पण सांताक्रूजला मराठा बोलले अशा बारीक असतो ओके हे किती आहे सौरभी कुठला बघ ना चांगला बारीक भाई दिखा दो ना अच्छा एक फिल्मी कौन सा बारीक बारीक तरबूज नहीं कहते हैं बारीक है भाई नवतार नवतार है अभी ये 3 रील का चल के आता है इसमें 2 रील अवेलेबल है तुमको कितना रील चाहिए वो बता कितना 3 रील का कितना है 3 रील का तुम अगर तुम सिंगल रील लेंगे ना 450 रुपीज रील है अगर 3 रील का पूरा लेंगे तो 1100 रुपये में आएगा आपको होलसेल रेट होलसेल रेट है महंगा है सिंगल रील लेंगे तो 450 रुपीज का है पूरा 3 रील लेंगे तो 1100 रुपये का इसमें भी कितना है 2 रील अभी इसमें 2 रील है 3 रील का चरखी चाहिए मैं 3 रील का देता हूँ तंगूस का ना ऑर्डर चांगला जरा है अरे दोनों का चांगला है कुल्ला तो दोनों का ब्रांड चांगला है मस्त मग तो भरून घेऊया डायरेक्ट हां बारीक पेक्षा तो मस्त ये कितने का 350 का पूरा इसमें कितना रील है एक रील है ना इसमें कितना रील बैठेगा मोनो गाइड का लिया तो 3 रील बैठ जाएगा नहीं पूरा नहीं 3 रील बैठ जाएगा ना बड़ा फिरकी देना रहेगा तो खाली बड़ा फिरकी तंगूस नहीं है क्या भाई
बाहर है अभी और वो पतंग का रेट क्या है? पतंग ऑलमोस्ट सोल्ड आउट हो गया अभी, जो भी कौड़ी दिख रहा है ना ये 200 रुपए कौड़ी है, कौड़ी है ना विदाउट कन्वर्जन, विदाउट कन्वर्जन। ओके, तो भाई की शॉप पे विजिट करो, ये लकी होटल के गली में ही है। और इसका भाई 250 रुपीस रील है, ये 6 तारे, 6 तारे और एक एक रील 250 का, ये आखिरी जल्दी बचा तुम्हारे हाथ में, बिल्कुल चल रही है पूर्ण प्राइस। हाँ चांगली फिरकी आहे, फिरकी सगळं भेटते यार, कर ना फिरकी बघ कॉपी चांगली आहे। काय होईल तर आता सौरभ फिरकी शोधतो आहे कुठली घ्यायची, कन्फ्यूज आहे भाई जरा आपला। अरे माझ्या विजय अडकला ना भाई, दोन फिरकी घेतली आहेत, दोन फिरकी घेतली आहे तुझी आहे ना, ही माझी आहे, ही आपले पतंग मास्टर सौरभ, प्राइम मास्टर सौरभ, सार्वजनिक आहे फिरकी। हां ही सारा पण भेटणार, हीच ही पण भेटेल, ही पण सार्वजनिक आहे, आपलीच आहे सगळ्या आपल्या माणसांना चाहिए फिरकी। आता पतंग बघूया आपण, आता पतंग घेतलेत, ती कितीले घेतली कवडी? 200 रुपयाला दिला, 260 रुपये स्टॉक भरा आहे भाई आपली, तयारी आहे जोरात, कमी असते आणि कन्नी मधून थोडा भाव जास्त असतो, त्याच्यामुळे विदाऊट कन्नीच द्या आणि थोडा रिस्क असतो। हे काय आहे, काय घेतो पतंग घ्यायचा, हे पतंग घ्यायचं नाही आम्हाला, कलर मस्त होते ते पर्पल आणि ते भारी आहे, खास वाटत इथे पतंग पण घेतले आहेत, कन्नी सकट एक कवडी 200 रुपये, 200 रुपये दोन कवड्या घेतले आहेत। तर अशा प्रकारे आपली पतंग आणि मांजाची खरेदी झालेली आहे, आता जाऊन आपल्याला फक्त सोडवायचे आहेत, कधी ते पण सांगा, आता लगेच 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 भाई। तर आता इथून निघतोय, थेट भेटूया होम ग्राउंडवर। हे रेड कार्पेट आहे, खास अंगणे अंगण्यांकडनं हा कार्पेट टाकलंय, हा काय हे कार्पेट, हा ब्रो ब्रो ऐक भाऊ ब्लॉगवर आहे, हा कार्पेट ब्लॉगवर आहे, तर आता आपण पतंग वगैरे आणून ऑन लोकेशन जाऊया आणि संक्रांतीची मजा लुटून घेऊया मित्रांसोबत, सहमित्र सहपरिवार। इकडे वारा, इकडे वारा, इशू ये इकडे, हे पतंग आहेत मस्त, तर आता तयारी करूया फुल अन्नी वन्नी के साथ, तयारी आपण घेतली फिरकी आणि अजून एक घेतली, दोन फिरके घेतलेले आपण, ही आपण कितीला घेतली, ही आपण घेतली 1100 ला 1300 1300, हा सो अशा दोन फिरके घेतल्या आणि ही पतंग आणि तुझी बॅग काय बोलते अंकल, अंकल आता आपले पतंगबाजी बघायला आलेत, हे पकड ना विशू जरा पकड ना यार, अंगाला लाव ना बस क्या ब्रो, आणि तू असं बोल ना, तर आता पतंग उडवूया आणि संक्रांतीची मजा घेऊया, यूट्यूब पे देख ना आपला ब्लॉग, मोबाईल आहे ना सबस्क्राईब करो आपले को, आप दिखोगे यूट्यूब पे, चाचाजी पण आपले सबस्क्राईब करत आहेत, थैंक यू अंकल, ओके ओके गुड नाइट, ओके आप दिखोगे अभी यूट्यूब पे, तर लहानपणीची एक आठवण सांगतो की लहानपणी मैदानात उडवायचो पतंग आणि शाळेत ना येताना येताना आपली आकाशात अशी नजर असायची। इकडे आहेत अभिजित तिरलोटकर आणि रेड कार्पेटचे मालक, रेड कार्पेटचे मालक कल्पेश अंगणे, वन ऑफ द मोस्ट सिनियर इंजिनियर इन द अरुबा। तर अशा प्रकारे आपली फील्ड रेडी आहे का अभि, आठवणी लहानपणीची एक आठवण सांग ना पतंगाची, लहानपणीची आठवण म्हणजे माझी सांगतो माझी सांगतो, आणि मैदानात पतंग उडवत बसायचं बस, आणि मग नंतर मग अटेंडन्स कमी असल्यामुळे कॉलेजमधून हटू जायचं, संक्रांती हार्दिक संक्रांती, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बोला, थँक्यू। चलो फर्स्ट ट्रायल अभी यांच्यातर्फे पतंग उडवली जाते आणि पतंगबाज सर्वेश सिद्धेश 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 पप्पी बाय।
ओ क्या बात है, क्या बात है, थाम थाम थाम, क्या बात है ब्रो, मजा आली पहली टिचकी। घे थाम थाम थाम, ठेवून दे ठेवून दे, अरे अभी नहीं पतंग पण पकडली आहेत। पकड़ अरे परफेक्ट आली एकदम। आणि अशा प्रकारे आमची कन्नी कूल झालेली आहे भाई, कन्नी कूल झालेली आहे, म्हणजेच काय कन्नी एका साईडने तुटते पतंगाची। सौरभ सुद्रीक कोणी पकडलेलं ना तिकडे, थांब थांब, हे बघ हे बघ, अशी कंदी बांधतात ही आहे ना, इक्वल लेवलला वरती बांधायची असते, कंदी थोडीशी आपली जास्त झाल्या कारणाने। कमेंट वरती टाका हे आम्हाला माहिती आहे, दुसरं काहीतरी सांग। हां नाही नाही, काही काही पतंगबाज लोकांना माहिती नसतात। अच्छा ओके, त्यामुळे आपल्याला दाखवायला लागतं। अडकली जी काही नाही, मेन म्हणजे ह्याला पण नाही माहिती आहे, प्रॉपर कट्टूगड, कट्टूगड बघा, हा पहिला सिव्हिल इंजिनियर होता, हो त्याला जॉब नाही भेटला, त्यामुळे तो आय टी मध्ये घुसला आहे पतंगबाज। ठीक आहे याला घ्या, हा बघा कोण सांगतोय बघा, ज्याला स्वतःला येत नाही उडवतं ते सांगतो दुसऱ्यांना। टिचकी उडवली आहे भावा, पहिल्या टिचकी मध्ये उडवली, बॉलिंग टाकतोय तू। फायरिंग होईल, एअरफोर्स वाले फायरिंग करतील। सिद्धेश भाई कंदी बांधता ना, अरे बाबा एक्सपिरियन्स लागतो याच्यासाठी, याच्यासाठी एक्सपिरियन्स लागतो पतंगामध्ये। थांब थांब थांब, पण नको बांध, नको बांध, थांब थांब, अरे मी सोडला सात आठ वर्षानंतर, पकड पकड जरा, कुठे आम्ही नाही कंदी बांधता ना, थांबलेला आहे थांबलेला आहे, बांधतो मी, आम्हाला लेन्स नाही पुसले का, काय आलं ब्लर ब्लर दिसतो जरा, ते थोडं दिसत, हे सौरभ साईडला नाही इकडे, सौरभ तिकडे उडवायला पाठव ना, पाठी उडवायला झाड आहे कांडी, मला भीती वाटते रे, माहोल आहे मकर संक्रांत। अरे ले ना तुडी, ओ गणेश गणेश फॉर्म मध्ये आहे गणेश, अशा प्रकारे संध्याकाळ झालेली आहे आणि हा ब्लॉग इथेच एंड करायची वेळ झाली आहे। आपण तुम्ही आता आमच्या पतंग महोत्सव सामील व्हायचा, हो मंडळी हा ब्लॉग इथेच एंड करूया, हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडलेस नक्की करा। तोपर्यंत उद्या मकर संक्रांतीचा ब्लॉग सेपरेट बनवीन, तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, टाटा बाय बाय, टेक केअर।